नमस्कार, अर्थसाक्षर प्रतिष्ठानमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आर्थिक साक्षरता अभियानाद्वारे आज आपण बघणार आहोत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे काय. प्राथमिक माहिती, खाते कोण उघडू शकते. 18 वर्षावरील कोणतीही भारतीय व्यक्ती स्वतःसाठी तसेच स्वतःच्या अज्ञान पाल्यासाठी खाते उघडू शकते. इतर भविष्य निर्वाह निधीचे खाते असले तरी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडता येते. गुंतवणूक कमीत कमी ₹500, जास्तीत जास्त ₹1,00,000 प्रतिवर्षी, जास्तीत जास्त 12 हप्ते प्रतिवर्षी. व्याज दर चक्रवाढ पद्धतीने 8.8% प्रतिवर्षी. व्याजावर कर भरावा लागत नाही. नामांकन उपलब्ध. खाते वर्ग करता येते का. होय, एका बँकेतून दुसऱ्या बँकेत अथवा एकाच बँकेच्या दुसऱ्या शाखेत सहज वर्ग करता येते. मुदतपूर्ती कधी होते. 16 वर्षानंतर मुदतपूर्ती होऊन पैसे काढता येतात. तसेच त्यानंतर दर 5 वर्षांची मुदतवाढ घेता येते. कर्ज काढता येते का. होय, खाते उघडल्यानंतर 3र्या वर्षात कर्ज काढता येते. भरलेल्या रकमेच्या 25%पर्यंत कर्ज काढता येते. मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढता येतात का. होय, 7व्या वर्षापासून पुढे ठराविक मर्यादेत पैसे काढता येतात. मुदतपूर्तीपूर्वी खाते बंद करता येत नाही. फक्त खातेधारकाचा मृत्यू झाल्यास खाते मुदतपूर्तीपूर्वी बंद करता येते. कलम 80 अन्वये कर सवलत. कलम 80 अन्वये जास्तीत जास्त ₹1,00,000 कर सवलत मिळते. तसेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीतून मिळणारे सर्व पैसे करमुक्त असतात. इतर फायदे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीतून पैसे न्यायालयीन जप्ती हुकमापासून मुक्त आहेत. तसेच संपत्ती करापासूनही मुक्त आहेत. येथे दिली गेलेली माहिती ही सर्वसाधारण मराठी माणसांना कळावी ह्या उद्देशाने दिली गेली आहे. संपूर्ण माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. धन्यवाद. अर्थ साक्षर प्रतिष्ठान.